हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत. खूपच सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन असेल, तर त्याआधी आपण स्लीव्ज डिझाईन पण दाखवलेली आहे. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. खूपच साध्या सोप्या पद्धतीने ही स्लीव्ज डिझाईन कशी तयार करायची, ह्याची पायपिंग वगैरे आहे ती खूपच सोप्या पद्धतीने कोणीही तयार करू शकेल अशी आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर इथे बघा, आपण सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला अस्तरवरती म्हणजे आता इथे बघा, आपल्याला बॅकची जी पट्टी आहे ती जी हाईट घ्यायची आहे, जी पण असेल ती. तुम्ही जर तयार ब्लाऊज असेल तर ती घ्या, किंवा उंची तुमची जी पण असेल ती घ्या. विड्थ वरच्या बाजूला मी 2 इंच घेतलेली आहे, तर खालच्या बाजूला मी 3 इंच विड्थ घेते. जर तुम्हाला समजा मीडियम अशी पाहिजे, म्हणजे पसरट गळा जो आहे तो मीडियम असा हवा असेल, तर तुम्ही 3.5 घ्या. आणि जास्तच जर पसरट हवा असेल तर तुम्ही 4 इंच घ्या. आता इथे आपण ह्या पद्धतीने आपण तिरकी रेष मारून घेऊयात, आणि इथे सुंदर असा पानगळा आपण इथे तयार करून घेऊयात. आता इथे पानगळ्याची कटिंग जी आहे परफेक्ट अशी, म्हणजे कुठे किती कव घ्यायचा, काय करायचं, तर त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे. 2 प्रकारचे मी पानगळे दाखवलेले आहे डिटेलमध्ये, आणि आपला मटका गळा पण दाखवलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण की जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी खूपच यूजफुल असेल तो व्हिडिओ. तर ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा, किंवा मी त्याची लिंक जी आहे ती वरती आय बटनमध्ये देईन नक्की. आता इथे आपण टक्स वगैरे परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. गळा दोन्ही बाजूला आपण मार्क करून घेतलेला आहे. आता इथे काय करूयात की जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवूयात खाली, आणि त्याच्यावरती आपण अस्तर घेऊन आपण इथे गळा जो आहे तो आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेऊयात. इथे आपण कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे यूज करत नाहीये. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने ठेवून तुम्ही यूज करू शकताय. फक्त मेन फॅब्रिक जे आहे ते वरच्या बाजूला, अस्तरच्या वरच्या बाजूला तुम्ही ठेवा उलट, आणि त्याच्यावरती जे कॅनव्हास आहे ते ठेवा, आणि नंतर मग फोल्ड करा. म्हणजे त्याला काय होईल की जो कॅनव्हासला एक्स्ट्रा कपडा जो लागतो आपल्याला जॉईंट करायला तो लागणार नाही, आणि ह्याच्या दोघांच्या मध्ये कॅनव्हास आपला लॉक होईल आणि फिनिशिंग पण आपली चांगली दिसेल. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, नाहीतर मग तुम्ही ही पण पद्धत यूज करू शकता. सिल्क कपडा असला तरी पण आपला इथे गळा जो आहे तो खूप सुंदर येतो. आता इथे मी काय करते की ह्या पद्धतीने कमरेला पण मी स्टिच मारून घेतलंय. जसं गळ्याला आपण स्टिच करून घेतलं तसंच कमरेच्या बाजूला पण स्टिच करून घेतलेला आहे, कारण का कमरेची बाजू पण आपल्याला इथे लॉक करायची आहे. तर इथे कट मारून बरोबर मिडलला आपण कट मारून घ्यायचं आहे, आणि प्लस आपल्याला 1-1 इंचाच्या अंतरावरती इथे कट्स मारून घ्यायचे आहेत गळ्याला या पद्धतीने. आता हे झालं, आता इथे आपण फोल्ड करून घेऊयात. इथे फोल्ड करून घेतलं, आता इथे आपण काय करूयात की इथे दाब स्टिच मारून घेऊयात. इथे दाब स्टिच परफेक्ट अशी आली पाहिजे. किती अंतरावरती म्हणजे तुम्हाला किती जाडसर पायपिंग हवी त्या पद्धतीने तुम्ही दाब स्टिच जी आहे ती तुम्ही इथे मारून घ्यायची आहे. कारण का जसं ह्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल, कारण कसं पायपिंग आपली त्याच पद्धतीने येणार आहे. इथे पायपिंगची खूपच साधी सोपी पद्धत आहे, ही तुम्हाला दाखवते मी पुढे. आता इथे जसा गळा आहे त्याच पद्धतीने आपण इथे स्टिच करायचं आहे, दाब स्टिच मारून घ्यायची आहे. कसं पण सरळ सरळ असं डायरेक्ट स्टिच करायला जायचं नाहीतर मग आपला गळा असा थोडासा वाकडा तिकडा नागमोडी टाईपमध्ये येऊ शकतो, किंवा ताणू शकतो एखाद्या पार्टमध्ये. तर तिथे थोडंसं काळजी घ्यायची. खालच्या बाजूला पण कमरेला सेम प्रोसेस करायची आहे, तिथे सुद्धा आपण दाब स्टिच मारून घ्यायची, किंवा तुम्ही साधी आपली सिम्पल अशी स्टिच पण मारू शकताय, जी थोड्याशा अंतरावरून आपण 1 फूटच्या अंतरावरून आपण मारत असतो. 1 फूटचं अंतर जे आहे आपलं ते. आता इथे आपण काय करूयात, जे पण राहिलेलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे स्टिच करून घेऊयात. आणि जो पण एक्स्ट्रा कपडा आहे किंवा धागे आहेत ते आपण सगळे इथे कट करून घेऊयात. आता हे झालं की आता इथे आपण काय करणार आहोत, इथे आपण सगळ्यात आधी रेबिन आणि बो तयार करून घ्यायचं आहे. तर रेबिन तयार करण्यासाठी आपण की कसं घ्यायची असते ती दाखवते इथे. तर इथे वरच्या बाजूला बंद बाजू आपल्या साईडला आहे, आणि वरच्या बाजूला 1.5 इंच घेतले, आणि खालच्या बाजूला मी 2 इंच घेतलेला आहे. आणि ही तिरकी रेष आपण घ्यायची आहे 1.5 ते 2, आणि 2 पासून आपण वरती 1.5 इंच घ्यायचं आहे जिथे 2 इंच घेतलं होतं तिथून. आणि ह्या पद्धतीने आपण तिरकी रेष मारून घ्यायची. इथे झाली आपली रेबिन तयार. आता ह्याची जी उंची
जी आहे ती साधारण 6 इंच आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त पण ठेवू शकताय. कस्टमरच्या डिमांडनुसार मी इथे 6 इंच घेतलेले आहे आणि तुम्हाला जास्त मोठी असलेली पण छान दिसते. तर ह्या पद्धतीने मी दोन्ही पण तयार करून घेतलेले आहे. एक रेबीन जी आहे ती थोडीशी लहान घेतली होती आणि दुसरी रेबीन जी आहे ती थोडीशी मोठी घेतली. आता इथे बो तयार करायचा आहे तर इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. 2.5 इंच घेतलेला आहे, फोल्डिंग करून 2.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे टोटल आपलं इथे 5 इंच उंची झाली आणि रुंदी जी आहे ती इथं आपली 6 इंच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 5 बाय आपली 6 इंच अशी रुंदी आलेली आहे आणि इथे कोण्यामध्ये आपण गोलसर असा आकार देऊन आपण इथे कट करायचा आहे जेणेकरून बो आपला खूप सुंदर दिसेल. आता इथे आपण स्टिच करून घेऊयात. खाली जे आहे ते मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर घेतलेलं आहे आणि इथे गोलसर असं स्टिच करून घेतोय आपण. आणि आता इथे राहिलेला जो पण एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण इथे कट करून घेऊन बरोबर असा मिडल पार्ट घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे अस्तरचा, ना की मेन फॅब्रिकचा. अस्तरचा आपल्याला कट करायचा आणि इथे आपण कट्स मारून घ्यायचे आहेत जसं तुम्हाला इथे दिसतंय त्याच पद्धतीने. आता इथे जिथे आपण मध्ये अस्तरच्या इथे कट मारला होता तिथून आपण बाहेर काढायचा आहे मेन फॅब्रिक जेणेकरून लॉक होईल. जो पण आपण कपडा जोडला होता तो आतल्या साईडला दडला जाईल. ह्या पद्धतीने आपण लॉक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे हवं असल्यास तुम्ही इथे दाब स्टिच पण मारू शकताय. तर मला इथे काही आवश्यकता मला वाटत नाही दाब स्टिच मारायची. जर तुम्हाला वाटत असेल जास्त सिल्क कपडा असेल तर तुम्ही इथे मारू शकताय. दाब स्टिच साईडून घेऊ म्हणजे असं बाहेर कपडा व्यवस्थित काढून तुम्ही दाब स्टिच तिथे घेऊ शकताय. आता इथे बो तयार करण्यासाठी भरपूर जणांनी ह्या पद्धतीने जसं इथे चुनचुन करते त्या पद्धतीने जमत नाही. तर आपण इथे काय करायचं आहे की 5 नंबरची मोठी शिलाई इथे मारून घ्यायची आहे आणि त्याच्यातला एक धागा जो आहे तो आपण ह्या पद्धतीने खेचायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने खेचला की तिथे असं एकत्र घेऊन आपण स्टिच मारून घ्यायची. ह्याने काय होतं की चून एकदम म्हणजे एकसारख्याच पडतात आणि खूप सुंदर अशा चून पडतात, कमी जास्त अशी पडत नाही, सगळ्या सेम अशा पडतात. तर तुम्ही ही ट्रिक यूज करू शकताय. 5 नंबरची शिलाई मारायची आहे आणि त्याच्यानंतर एक धागा खेचायचा आहे. आता इथे आपण रेबीन पण तयार करून घेऊयात. उलट्या बाजूने स्टिच करून घेते कारण का आपण नंतर फोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी इथे व्यवस्थित असं आपण स्टिच करून घ्यायचं आहे. त्यातली ह्याच्यातली एक जी रेबीन आहे ती मी लहान घेतली होती आणि एक रेबीन मोठी घेतली होती. म्हणजे एक रेबीन जी आहे ती 6 इंचाची आहे आणि दुसरी जी आहे ती 5 इंचाची आहे. आणि मी असं का केलं कारण की जी 6 इंचाची रेबीन आहे ती आपण इथे कवर करू शकतो दुसऱ्या रेबीनला, म्हणजे जे धागे वगैरे निघतात ते निघणार नाही. त्यासाठी मी ती कवर करणार, तुम्हाला पुढे कळेलच कारण की इथे कपडा खूपच कमी होता. तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने थोडंसं यूज केलेलं आहे, तुम्हाला पुढे कळणारच आहे. आता ह्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घ्यायचं आहे परफेक्ट असं. इथे पण तुम्हाला आवडल्यास तुम्ही दाब स्टिच मारू शकताय, पण रेबीनला जास्त करून दाब स्टिच न मारलेली चांगली वाटते. आता इथे आपण पायपिंग पट्टी घेतलेली आहे 1/4 इंचाची आणि त्याला 1 साईडहून आपण इथे स्टिच करून घेतोय. आता पायपिंग पट्टी जी आहे ती सरळ ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती जे आपला ब्लाऊजचा म्हणजे गळ्याचा जो कपडा आहे तो आपण वरती ह्या पद्धतीने उलटा घेतलेला आहे आणि जिथून आपण दाब स्टिच मारली होती ना तिथूनच बरोबर मी स्टिच करून घेत आहे. मग तुम्हाला मागाशी मी बोलले होते ना दाब स्टिच तुम्हाला जशी जितकी जाडसर पायपिंग पाहिजे तेवढी तुम्ही दाब स्टिच मारायची आहे. तर इथे मी एकदम कॉर्नरपासून थोड्याशा अंतरावरती मारली होती, तितकी गोलसर आता माझी पायपिंग येणार आहे. कारण का मी तिथूनच बरोबर पायपिंग जोडताना तिथूनच बरोबर स्टिच घेतलं होतं, त्यामुळे फोल्डिंग करताना तितकीच माझी जाडसर पायपिंग येणार येते. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची, जितकी जाडसर पायपिंग पाहिजे तितक्याच प्रमाणावरून आपण तितक्याच अंतरावरून आपण स्टिच करायचं आहे, दाब स्टिच मारायचे आहे. आता इथे आपण काय करूया, फोल्ड करून व्यवस्थित असं घेणार आहोत. इथे काळजी घ्यायची परफेक्ट अशी म्हणजे खूप सुंदर अशी पायपिंग एकसारखी येईल ह्याची. आणि हरकत नाही इथे म्हणजे तुम्ही जरी नाही काळजी घेतली तरी इथे एकसारखी येतेच पायपिंग 100%. पण तरी पण कुठे जिथे कव आकार असतो जसं की आता इथे कव आकार होता किंवा पान गळ्याला थोडंसं तिथे काळजी घ्यावी लागते, तर ती थोडीशी काळजी घ्यायची. आणि इथे आपण दाब स्टिच अजून एक मारून घेत आहोत साईडून. जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपण गळा फिरवत फिरवत इथे दाब स्टिच मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण दाब स्टिच मारून घेतली, आपली पायपिंग पट्टी जी आहे ती तिथे फिट बसेल. म्हणजे नाहीतर मग आपल्याला हेमिंग वगैरे करावी लागेल, ती पण केली तरी चालू शकते जरी तुम्ही दाब स्टिच नाही मारली तरी. आता इथे आपण टक्स मारून घेऊयात. कमरेचे जे टक्स आहेत ते घ्यायचे आहेत. आता इथे टक्स जे आहेत ते 1/4 इंचाच्या अंतरावरतून विड्थ घेतलेले आहे. कारण का तर आपण ते तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये कळेलच. कारण तो कटोरीचा ब्लाऊज असेल, हा वाला जो ब्लाऊज आहे तो कटोरीचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1/4 इंच का घेतलेलं आहे कमरेच्या साईडला ते तुम्हाला कटोरीच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आता इथे बघा
हे झालेलं आहे. आता इथे आपण लटकन लावून घ्यायचे आहे. तर लटकनसाठी मी 1.25 मीटर 1 मीटर असा दोरी घेतलेली आहे आणि इथे डबल फोल्ड करून इथे कपडा घेतलेला आहे जो मेन फॅब्रिकचा आहे तो, आणि ते त्याचीच लटकन इथे मी तयार करून घेणार आहे. कारण का कपडा खूपच अतिशय कमी राहिला होता याच्यातला, तर त्यामुळे मी जितका म्हणजे लावता येईल तितक्या प्रमाणात इथे लावलेला आहे. आता हे झालं की आपण इथे आता काय करूयात, हे लटकन जे आहे ते फोल्ड करून घेऊयात आणि जे दोरी आहे ते आपण इथे वरती लावून घेऊयात गळ्याला. आता इथे आपले लटकन झालेले आहे तयार. आता इथे आपण लावून घेऊया, जॉईन करून घेऊया. दोन्ही बाजूला सेम अंतरावरती आपण डॉट घ्यायचे आहेत. 2.5 इंचावरती किंवा 2-2 इंचावरती तुम्ही डॉट घेऊ शकताय. आणि ह्या पद्धतीने आपण इथे दोरी जी आहे ती आपली लटकन दोरी ती आपण लॉक करून घ्यायची आहे. तर एका बाजूला मी इथे गाठ बांधून घेत असते, कारण का तिथून म्हणजे असं बाहेरच्या साईडला ताण पडल्यानंतर ती अशी खेचत खेचत उसवू नये त्यासाठी. तर एका बाजूला गाठ बांधून घेते आणि नंतर स्टिच करत असते. आतल्या बाजूने ह्याला लटकन दोरीला गाठ आहे. आता इथे आपली हे झाली. आता इथे आपण रेबीन लावून घेऊयात. आता ही बघा रेबीन. आता मोठी जी साईड आहे ती ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची असते. जी लहान साईज आहे ती आपल्याला आतल्या बाजूला म्हणजे दडवता आली पाहिजे ह्या पद्धतीने, जेणेकरून जे धागे वगैरे निघणार ना ते निघणार नाहीत आणि ते दडलं जाईल व्यवस्थित. तर ह्या पद्धतीने इथे मी लॉक करून घेते आणि त्याच्यावरती इथे जर कपडा जास्त असताना तर मला इतकं करायची गरज लागली नसती, कपडा कमी होता, तर त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला स्टिच करावं लागत आहे. आता इथे बघा आपल्याला बो जो आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने त्याच्यावरतीच परफेक्ट असा आला पाहिजे. खूपच सुंदर असं ब्लाऊज तयार होतो हा, तुम्ही नक्की बघा. कारण म्हणजे ट्राय करून नक्की बघा. खूपच सुंदर आणि खूपच मस्त वाटतो हा ब्लाऊज आणि पटकन होण्यासारखा आहे. इतकं काही जास्त ह्याच्यामध्ये न कळण्यासारखं असं नाही आहे. तुम्ही पटकन असं म्हणजे डोक्यात घेऊन पटकन असं स्टिच करू शकताय. आणि जरी नाही कळालं तर तुम्ही विचारू शकताय कमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगेन. जरी तिथे नाही सांगता आलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर इथं आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, म्हणजे ही नेकची जी डिझाईन आहे तर ही कशी वाटली तुम्हाला, मला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.